तर ह्याच मानसिक दृष्टीने किंवा ह्या स्थितीनेच मी आणखी पुढची माझी मानसिक स्थिती अधिक मी स्ट्रॉंग बनवू शकेल, अधिक सुदृढ बनवू शकेल. मान्यच वाटतं बरोबर आहे. असं कधी होतं का की मला एखाद्याबद्दल तिटकारा आलेला आहे आणि मग माझी मानसिक स्थिती खूप चांगली झाली, असं काय होतं? किंवा मी खूप भ्यालेलो आहे आणि मग माझी पुढची मनस्थिती एकदम रिलॅक्स होते, असे कधी होतं का? टेन्शन निर्माण होतं, टेन्शन निर्माण होतं बरोबर आहे. जर तुम्ही भिलेला असाल तर अधिक भीती तुम्हाला वाटते बरोबर आहे. जर तुम्ही अस्वस्थ होता तर तुम्हाला पुढची तुमची नेक्स्ट स्टेज आहे की तुम्हाला अधिक अस्वस्थता वाटते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ज्या मनोवस्थेमध्ये आहात तिथून जर तुम्हाला पुढे जायचं तर तुम्हाला पर्यंत ओळखता आलं पाहिजे की माझी मनोवस्था काय आहे. ज्यावेळेस ही मनोवस्था लक्षात येईल त्याचवेळेस आपण पुढच्या भागाकडे जाऊ शकतो. ओके, म्हणूनसाठी की जशी वेदना शारीरिक बघितली आहे तशीच मानसिक देखील वेदना आहे. ही पण वेदना आहे. ज्यावेळेस आपल्याला कोणती पण म्हणजे तुम्ही काळजी जरी म्हटली तर काळजी पण ही चांगली गोष्ट आहे का? मला तुम्ही सांगा, ही नक्कीच पॉझिटिव्ह मनोवस्था नाही आहे, ही नेगेटिव्ह आहे बरोबर. जेणेकरून त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. म्हणूनसाठी आपण असं म्हटलं जातं की इट इज नॉट इम्पॉर्टंट व्हॉट यू आर इटिंग, इट इज मोर इम्पॉर्टंट दॅट व्हॉट इज इटिंग यू. ऑलवेज हे महत्वपूर्ण नाही आहे की तुम्ही काय खाताय, हे महत्वपूर्ण नाही, परंतु तुम्हाला काय खातंय, तुमचं मन काय खातंय, ही खूप महत्वपूर्ण आहे. पण त्याच्यावर तुमचा जो बॅलन्स आहे, त्याच्यावर तुमचं जीवन आहे, ते त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणूनसाठी आपल्याला ह्याची काळजी घ्यायची आणि ह्याचं सगळ्याची जर काळजी घ्यायची असेल तर आपल्याला एकच शब्दामध्ये मी सांगतो, ह्या सगळ्याचा आता मी सारांश सांगतो की आपल्याला हे करण्यासाठी आपल्याला जागृती महत्वाची आहे. एकच शब्द जागृती, ज्याला इंग्लिशमध्ये माइंडफुलनेस म्हणतो, त्याच्यावर आजचा संपूर्ण हा जो गाभा आहे किंवा ज्याचं आपण ज्याला म्हणतो हार्ट आहे, जे हृदय आहे पूर्णपणे, तर हे माइंडफुलनेस आहे आणि त्याचीच आपण आज प्रॅक्टिस करून घेणार. माइंडफुलनेसबद्दल मी तुम्हाला एक तीन चार गोष्टी महत्त्वपूर्ण ते सांगतो आणि मग आपण डायरेक्टली माइंडफुलनेस आपण जे जाणीव आहे त्याचं प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत पुढचे 40-50 मिनिटं जे करते आतामध्ये. ही जी ध्यान साधना आहे, आपण सर्वजण ध्यान करतो त्याच अनुषंगाने काही नवीन मला चेहरे दिसत किंवा त्याचे तुम्ही येत असाल, परंतु पुन्हा ब्रशअप होईल की ह्या ज्या गोष्टी आहेत यासाठी की ध्यान जसं आपण करतो तर ध्यान काय नाही ही एक गोष्ट आपल्या सर्वांची लक्षात आली पाहिजे. खूप वर्ष तुम्ही ध्यान करता पण ध्यान काय नाही ही गोष्ट काय महत्त्वाची आहे तुम्हाला सांगतो. ध्यान म्हणजे तंद्री नाही, ध्यान म्हणजे सेल्फ हिप्नॉसिस नाही, गाढ निद्रा नाही, ध्यान म्हणजे एखाद्या गोष्टीकडे टक लावून बघणं नाही, ध्यान म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार करणे नाही बरोबर, आणि ध्यान म्हणजे कोणीतरी परमात्मा वगैरे अशा काही संकल्पना आहेत त्याच्यावर तुम्ही काय ध्यान लावून बसणं किंवा तो काहीतरी देईल आपल्याला मग आपलं काय सुरळीत होईल असं पण नाही. तर जे नाही ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मग आता आपण हे बघूया की ध्यान म्हणजे काय. ओके, ह्या दोन्ही जोपर्यंत काय नाही हे कळत नाही, अदरवाईज संपूर्ण आपला हा जो सगळा भाग आहे तो अज्ञानामध्येच जायचा. म्हणूनसाठी हे पर्यंत ज्ञान मिळालं पाहिजे की काय नाही हे ज्यावेळेस कळेल त्यावेळेस काय आहे हे बघूया. मग ध्यान म्हणजे काय हे बघूया. ध्यान म्हणजे आपली जागृतीची जी पातळी आहे ना ती उंचावणं म्हणजे ध्यान आहे. आणि ह्याचं एकच उद्दिष्ट आहे, अल्टिमेट गोल आपल्याला ज्ञान प्राप्ती करण्यासाठी ध्यान. आपल्याला माहिती की 2500 वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी जे वेगवेगळे ध्यान साधना केल्या वेगळ्या गुरूंकडे जाऊन आणि त्यांना ज्यातून ज्ञान प्राप्ती झालं ते म्हणजे ध्यान. तर ही एक ज्या उच्च अवस्था आहे, उच्च मनोवस्था आहे, म्हणजे ते बुद्धत्व प्राप्ती आहे, त्यांना एनलाइटनमेंट असं इंग्लिश म्हणतात आणि हा उद्देश आहे ध्यान प्राप्तीचा. ठीक आहे, आता आपण हे बघूया की ध्यानाचे फायदे काय. ध्यानाचे खूप फायदे, जसं आपण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पहिली गोष्ट आहे ट्रान्सफॉर्मेशन. हा एक प्रयोग तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणतो आपण बदल. की ध्यान म्हणजे दुसरीचं काय नाही आहे, जे नकारात्मक जे आपल्या ज्या गोष्टी आहेत ज्या बाबी आहेत जे नकारात्मक विचार नकारात्मक भावना ह्याचं आपण एक पॉझिटिव्हमध्ये रूपांतर करणं म्हणजे ध्यान.
म्हणजे त्याच्यामध्ये नकारात्मक म्हणजे जसं आहे लोभ मोह द्वेष हा मूलभूत नकारात्मक जे भावना आहेत जे विष आहेत त्याचं आपण परावर्तन करतोय त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करतोय चांगल्या भावनामध्ये जसं त्याच्यामध्ये आहे मैत्री आहे करुणा आहे प्रेम आहे उपेक्षा आहे मुदिता आहे हे संपूर्ण जे जे काही चांगलं आहे कल्याणकारी आहे हे स्वतःमध्ये निर्माण करणं म्हणजे ध्यान ओके ध्यान काय ह्याचे फायदे काय आहेत तर ह्याचे खूपसे फायदे जर आपण म्हणतो की त्याच्यामुळं आपले जागृती असते ज्याला होलनेस म्हणतो जे परिपूर्णता जी आहे एक व्यक्तिमत्वामध्ये ते निर्माण होते एकाग्रता निर्माण होते अधिक अधिक आपण शांत होतो संयमित होतो बॅलन्स्ड होतो